तलावांवर तरंगणारा कचरा आणि विविध वस्तूंचे अवशेष ही पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीचीच डोकेदुखी असते. हीच बाब लक्षात घेऊन नागपूरच्या निरी आणि पर्यावरण प्रेरणा या सामाजिक संस्थेनं पुढाकार घेत एका फ्लोटिंग सायकलची निर्मिती केली आहे. पाण्यावर तरंगणारी ही सायकल दिसायला भलेही थोडीशी वेगळी असली तरी या सायकलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचं मोठं कार्य होणार आहे. ही फ्लोटिंग सायकल बनवली आहे नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी आणि यासाठी त्यांना मदत केली आहे ती पर्यावरण प्रेरणा या सामाजिक संस्थेनं. शहरातील जलाशयांचं अस्तित्व प्रदूषणामुळे अगोदरच धोक्यात आलंय. सणासुदीच्या दिवसात पाण्यात टाकण्यात येणारं निर्माल्य आणि रोज टाकण्यात येणारा कचरा यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतंय. त्यामुळे तलावांची स्वच्छता व्हावी या उद्देशातून फ्लोटिंग सायकलचं डिझाईन तयार करण्यात आलंय. या सायकलमध्ये मागच्या चाकाला प्रोपेलर असून पायडलच्या सहाय्यानं ती पुढे जाते तर दिशा बदलण्यासाठी हँडलचा वापर होतो. ऑक्सीजन जो है कम होते जाता है ये सब कचरे के कारण. तो ये जो साइकिल है सामने उसका जो मेश है वो कचरा उठाएगी और पीछे से जो वो पैडल है वो एरेशन क्रिएट करेगी ना. वो बबलिंग चलेगी उसमें तो एरेशन होगा उसमें. तो एरेशन से क्या होता है डिजॉल्व ऑक्सीजन लेवल्स भी बढ़ेंगे तो एक्वेटिक इकोसिस्टम जो है वो थोड़ा और रिवाइव होगा. तो जो हेल्थ ऑफ द लेक है वो बढ़ेगी और सफाई भी रहेगी. ज्यामध्ये हवे ते चेंजेस आणखी करून आणि याला आणखी नागपुरात जे लेक्स आहेत तिथे रेप्लिकेट करण्याचा एक उद्देश संस्थेचा व्हेरियस ॲडमिनिस्ट्रेशन जे आहेत त्यांच्यासोबत मिळून याला रेप्लिकेट हा फॉर्म्युला व्हायला पाहिजे असा हा बेसिकली कन्सेप्ट आहे. अगदी साधारण सायकलपासून या फ्लोटिंग सायकलची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ PVC पाईप आणि एका जाळीचा वापर करण्यात आलाय. PVC पाईपमुळे सायकल पाण्यावर तरंगते, पॅडल मारून प्रोपेलरच्या सहाय्यानं सायकल पुढे जाते आणि समोर लावण्यात आलेल्या जाळीत पाण्यावर तरंगणारा कचरा गोळा केला जातो. एवढंच नाही तर प्रोपेलरमुळे पाण्यात वायू मिश्रण होत असल्यानं पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढायलाही मदत होते. ही सायकल पूर्णपणे इको फ्रेंडली असून चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या इंधनाची गरज नाही त्यामुळे प्रदूषण होण्याचा प्रश्नच नाही. ही फ्लोटिंग सायकल निरी आणि पर्यावरण प्रेरणाच्या वतीनं नागपूर महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली. फ्लोटिंग सायकलचा हा पायलट प्रोजेक्ट असून भविष्यात अशा सायकलची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय. ही सायकल एक निरी आणि पर्यावरणचे सामाजिक संस्थाने आम्हाला हँडओव्हर केलेलं आहे. आता याच्या पुढे चालवून घेण्याची चालवायची जबाबदारी आता आमची वाढलेली आहे कारण की ती जी सायकल आहे पर्यावरणाच्या दृष्टीने पोल्युशनच्या दृष्टीने खूप सुंदर आहे आणि फ्लोटिंग कचरा जो काढण्यासाठी खूप याची मदत होणार आहे. निरीतर्फे तयार करण्यात आलेल्या या सायकलमध्ये अजून सुधारणा करण्याचा संशोधकांचा विचार आहे. तलावांच्या स्वच्छतेसोबतच या सायकलनं तलावाची सैर करता येणं शक्य होणार आहे. जलाशयांच्या पुनरुज्जीवनावर लाखो रुपये खर्च केला जात असताना अवघ्या काही हजारात बनवलेली ही फ्लोटिंग सायकल पर्यावरणाच्या दृष्टीनं नक्कीच महत्वाची ठरेल. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.